म्हणजे कुरडू. कुरडू हे मोठ्या प्रमाणावर शेतीतलं तण म्हणून आढळतं. जर समजा आपण पाहिलं तर पूर्ण कुरडू कोवळं असताना त्याची भाजी ज्याप्रमाणे आपण पालेभाजी करतो त्याचप्रमाणे तोडून ही केली जाते. कुरडूला अशा प्रकारे लाल रंगाचे तुरे येतात आणि त्याची देखील भाजी काही भागामध्ये करून खाल्ली जाते. जर समजा कुरडू पाहिलं तर त्याचा जो प्रसार आहे तो बियांवाटे होतो. आणि जर समजा आपण त्याचा औषधी गुणधर्म म्हटले तर अनेक औषधांमध्ये गुणकारी म्हणून कुरडू वापरली जाते. शरीरातील उष्णता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कुरडूचा वापर होतो. त्याचप्रमाणे पित्ताचा त्रास देखील कुरडू ही मोठ्या प्रमाणावर कमी करते. बियांचं चूर्ण करून जर समजा आपण खडीसाखर व गरम दुधासमोर बरोबर घेतलं तर कामशक्ती वाढवण्यामध्ये देखील कुरडूचा वापर केला जातो. जास्त करून औषधी म्हणून कुरडूच्या बिया वापरल्या जातात. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर बटन दाबून हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.